नमस्कार, मी डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारी। आपल्या आवडत्या आणि अतिशय कमी वेळेमध्ये लोकप्रिय झालेल्या त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, आपण या आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पहिलं करून घ्या, म्हणजे आमचे नवनवीन येणारे व्हिडिओज आपल्याला मिळतील। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या ज्या काही समस्या अडचणी असेल त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आपले मित्र, परिवार, नातेवाईक सगळ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील त्रास तीव्रता कमी होईल। शनिदेवांचा पुराणोक्त मंत्र म्हणून आपण सिंह राशीचा फलादेश सांगण्यासाठी सुरुवात करू। ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तन्नमामि शनैश्वरम। आषाढ शुक्ल त्रयोदशी मंगळवार, दिनांक 12 जुलै 2022 ते दिनांक 17 जानेवारी 2022 या कालावधी पर्यंत शनि महाराज मकर राशीमध्ये वक्री असणार आहेत। याचा सिंह राशीवरती काय परिणाम होतो, त्याचं फल काय आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत। शनिदेव दुपारी 2 वाजून मला वाटतं 54 मिनिटांपर्यंत हे वास मकर राशीमध्ये येत आहे आणि याचा पुण्यकाल दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांपर्यंत राहणार। या कालावधीत आपण दान पुण्य या सगळ्या गोष्टी करू शकतात, परंतु आपल्या राशीवरती शनी महाराजांची काय कृपा असणार आहे, काय अवकृपा असणार आहे, हे आपण जाणून घेणार आहोत। शनी भगवान हे षष्ठामध्ये विराजमान असणारे सिंह राशीच्या, त्यांची तिसरी दृष्टी ही अष्टमावरती आहे, त्यांची सातवी दृष्टी ही व्ययावरती आहे आणि त्यांची 10वी दृष्टी ही पराक्रमावरती आहे। सगळ्यात प्रथम षष्ठात विराजमान आहेत म्हणजे ते काय देऊ शकतात, षष्ठस्थान हे आरोग्याचं आहे, शत्रूचं आहे, मित्रांचं आहे, अशा अनेक गोष्टींचा विचार यावरती होतो। सगळ्यात प्रथम ज्या व्यक्तींच्या मामांची प्रकृती जर काही व्याधीजन्य असेल, पीडाजन्य असेल, तर त्यांना थोडासा त्रास वाढण्याचे किंवा त्यांच्यावरती संकट येण्याचा संभव सिंह राशीच्या लोकांवरती खूप आहे। तसेच एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे षष्ठात विराजमान झालेत, स्वराशीचे झालेत आणि राजयोगामध्ये आलेत, ते कशा प्रकारे, ते विपरीत स्थितीत योग वाढवतात, स्वराशीचे होतात म्हणून ते राजयोग निर्माण करतात। संकटातही जो संकटालाही सुख मानतो तो खरा सिकंदर असतो मंडळी। म्हणजे काय, सगळ्या रोगांचा शनि महाराज इथे नाश करणार आहेत, जी जुनी व्याधी होती ती संपवणार आहेत, जे काही जुने दुखणे होते, जे बऱ्याच दिवसापासून अटकलेले होते, डॉक्टर चांगले मिळत नव्हते, ते मिळणार आहे सिंह राशीच्या लोकांना। सरकारकडनं आपल्या बऱ्याच दिवसाचा अटकलेला फंडिंग असेल, पैसे असेल, नोकरीतल्या गोष्टी असेल, ज्या मिळत नव्हत्या ना, कर्ज मिळत नव्हतं, ते मिळण्याला या लोकांसाठी खूप फायदेशीर हा कालावधी असणार आहे। जानेवारी पर्यंत हा योग आहे, अर्थार्जन वाढणार आहे, मित्रांकडनं मदती होणार आहेत, शत्रूंचं दमन होणार आहे, शत्रूंवर तुम्ही विजय मिळवणार आहात, जे लोक तुमच्याविषयी आतापर्यंत वाईट चिंतन करत होते तेच लोक तुमच्याविषयी चांगलं बोलायला सुरुवात करतील, समाजामध्ये पद प्रतिष्ठा वाढायला या शनि महाराजांचं भ्रमण हे तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आहे। तसेच कोणत्या लोकांना याच्यात जास्त फायदा होईल, तर संशोधन आहे, वकील आहे, राजकारणी लोक आहेत, ज्या लोकांना काहीतरी मोठं पद मिळावं अशी अपेक्षा होती युनियनमध्ये, ते त्यांना मिळेल। परंतु शनि महाराज ते कडक शिस्त पण दाखवतात बरं का, चुकीला माफी देत नाही, बऱ्याच ठिकाणी सत्ता काबीज करण्यासाठीही प्रयत्न होतात, तेही मिळतात। बुद्धिबळ पट्टूंसाठी हा कालावधी खूप चांगला आहे, बुद्धी विकसित होणार आहे, परदेशामध्ये परराष्ट्रामध्ये ज्या लोकांची सिंह राशी आहे अशा लोकांना विजेतेपद मिळताना तुम्हाला पाहायला मिळेल। त्यांचे जे काही त्रासेस होते, बऱ्याच दिवसापासून त्यांना काही अडचणी येत होत्या, त्या कमी होत्या। फक्त विशेष करून या लोकांनी काळजी काय घ्यायची आहे, आपल्या कानाची, अचानक बहिरेपणा, अचानक ऐकायला कमी होणे, पोटात आव पडणे, पचनाचे विकार, बाहेरचं खाल्ल्याने त्रास किंवा जुनं काही पोटाचं दुखणं,
हे उद्भवण्याचे चान्सेस सिंह राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात येणाऱ्या कालावधीमध्ये मंडळी पाहायला मिळते. फक्त शत्रू हे मित्र होणार आहेत, त्यांच्याशी मित्रत्व करत असताना थोडस आपण पण एक हातचा ठेवून मैत्री करावी, जेणेकरून आपल्याला त्रास संकट होणार नाही. कारण की बऱ्याच वेळेला काय होतं, गोड बोलून मैत्री केली जाते आणि थोडासा घात होण्याचा संभव तुम्हाला पाहायला मिळतो. तसेच या स्थानामध्ये अनेक ग्रहांचा ज्या वेळेला विचार होतो, नुसत्या तर शनी महाराज स्वराशीचे आहेत, योगावरती आहेत, आपल्या आहारातील विहारातील पथ्य आपण पाळलं पाहिजे. जे आपल्याला खायला नाही सांगितलेलं डॉक्टरांनी ते खायला नको आहे, जेणेकरून तो त्रास आपल्यावरती उद्भवणार नाही. तसेच बऱ्याच दिवसातनं आपले काही कचेरीच्या कोर्टाच्या संदर्भातले काही खटले प्रलंबित होते, ज्या मित्रांनी नातेवाईकांनी मातृघराल्याकडे लोकांनी आपल्यावरती केसेस टाकल्या होत्या, त्या मागे घेतील, गोड होतील, त्यांच्याशी गोड बोलून जर आपले सगळे विषय मिटत असेल तर नक्की थांबवून घ्या, जेणेकरून आपला होणारा कोर्ट केस कचेरीसाठी होणारा खर्च आहे तो कमी होईल. तसेच जे आरोग्याचे समूळ उच्चाटन या कालावधीत होणार आहे, यासाठी जर आपण शक्य असेल तर मी जो मंत्र सांगतो त्या मंत्राचं तुम्ही पठण करा. मंत्र अतिशय सोपा आहे. ओम प्राम प्रीम प्रौं सह शणये नमः. हा मंत्र अवघड वाटत असेल तर ओम शं शणेश्वराय नमः. ज्यांनी गुरु दीक्षा घेतली आहे त्यांच्यासाठी बीज मंत्र देत आहे. ओम ऐं ह्रीं श्रीं शणये नमः. आजूबाजूला कुठे पिंपळाचं वृक्ष असेल त्याची सेवा करा, त्याला पाणी घाला, प्रदक्षिणा करा. नसेल तर स्वतः एखादं झाड पिंपळाचं बाजारात विकत आणून आपल्या असलेल्या उघड्या पटांगणात असेल, स्वतःच्या जागेत असेल, जमिनीत असेल, शेतीत असेल, त्यामध्ये लावा, त्याची सेवा करा, त्याला मोठं करा. नक्की येणारा हा जो 6 महिन्याचा 7 महिन्याचा कालावधी आहे तो तुमच्या वाईट फलांना चांगल्या फलामध्ये परावर्तित करेल, यावर शंका नाही. लवकरच भेटू या पुढील व्हिडिओ. धन्यवाद.